सोलापूर शहरामध्ये रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळला, त्यामुळे सोलापूर शहरात चीटपाखरू देखील प्रमुख रस्त्यावर पाहायला मिळालं नाही। यामुळेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात स्मशान शांततेचा अनुभव येतोय। पहा हे सोलापुरातील दृश्य। कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना मुंबईत एका रुग्णाचं आज निधन झालंय। मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेली ही दुसरी व्यक्ती आहे। 56 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। HN रिलायन्स रुग्णालयात व्यक्तीवर उपचार सुरू होते। कोरोनानं आज महाराष्ट्रात दुसरा बळी घेतलाय। मुंबईत उपचार सुरू असलेल्या एका 56 वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला, तर कोरोना बाधितांचा आकडा आता 74 वर गेलाय। आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे। कोरोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राजस्थान सरकारनं संपूर्ण राजस्थान राज्य लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय। औषधी दुकानं, किराणा दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाहीत। एखाद्या व्हायरसच्या भीतीनं संपूर्ण राज्य बंद करण्यात आल्याचं इतिहासात प्रथमच घडलंय। जयेश दर्बी कलेक्शन, आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटीज उपलब्ध। जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर। मोबाईल 8007991111 आणि 9370992922। आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल, शिल्पा डेझर्ट कूलर, पूजा सिमसिम पॅनल, जॉईंटलेस टाकी, ऑटो स्विंग ग्रिल, कॉपर वाइंडिंग मोटार, एक्झॉस्ट मेटल ब्लेड, पावडर कोटेड, लो पॉवर हाय फ्लो, एकदंत कूलर, PVC बिग स्टोरेज लॉन्ग लाइफ टँक, फोल्डेबल बॉडी, कॉपर वाइंडिंग मोटार, एक्झॉस्ट मेटल ब्लेड, मल्टी कलर असे हटके कूलर। आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स, 17 आणि 18 सुराणा मार्केट, मेकॅनिक चौक, सोलापूर। फोन 9850-5799-98 आणि 0217-274-1672। आगामी T20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचं पुनरागमन होणार का, हा प्रश्न गेले अनेक महिने क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे। IPLचा 13वा हंगाम हा धोनीसाठी अत्यंत महत्वाचा होता, मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते धोनीचं भारतीय संघात पुनरागमन आता जवळपास अशक्य आहे। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध येणार आहेत। लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही। अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे। महाराष्ट्रासह देशात काल संध्याकाळपासूनच जनता कर्फ्यू सुरू झालाय। अनेक शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवले असून नागरिकांनीही घराबाहेर पडणं टाळलं आहे। मुंबईतही मध्यरात्रीपासून लोकल सेवा बंद ठेवण्यात आल्यात। तसंच महाराष्ट्रासह 8 राज्यातील आंतरराज्य ST सेवा बंद करण्यात आली असून मुंबईहून 200 अधिक विमानं रद्द झाली आहेत। पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या तीरावर दशक्रिया विधी केला जातो। या दशक्रिया विधीला 31 मार्च अखेर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। स्मार्ट सिटीतील स्मार्ट हॉटेल, हॉटेल तृप्ती AC वेज रेस्टो, एकदा आस्वाद घ्याच। महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन, चायनीज, परिपूर्ण प्युअर व्हेजिटेरियन, नाश्ता असो की जेवण, तृप्तीची ढेकर देणार अनेक जण। वेळ सकाळी 7 ते 11 नाश्ता, दुपारी 11 ते 4 जेवण, सायंकाळी 5 ते 7 नाश्ता, रात्री 7 ते 11 जेवण। फॅमिलीसाठी व छोट्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त AC हॉलची सोय। 155 गोल्डफिंच पेठ, DCC बँकेजवळ, नवी पेठ, सोलापूर। बुकिंग साठी संपर्क 9657-1990-90 आणि 86981-00019। सर्वोदय
भांडार, क्रॉकरी, किचनवेअर, अप्लायन्सेस, पारस इस्टेट, नवी पेठ, सोलापूर. फोन 2-72-66-69. दहावीचा 23 मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते 31 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. लोकांमध्ये परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही. महानगरांमध्ये महत्वाच्या सेवा वगळता सर्व काही बंद करण्याचा निर्णय शासनाला नाईलाजास्तव घ्यावा लागलाय. लोकांनी लॉकडाऊनचा अर्थ समजून घेतला पाहिजे. जर नागरिकांनी बाहेर पडणं कमी केलं नाही तर आम्हाला लोकांना जबरदस्ती घरी बसवावं लागेल असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सुपर गोल्डन सीताफळ ठोंबरे नर्सरी, अत्यंत गाजलेला सीताफळाचा ब्रँड, मोठी आणि गोड फळ देणारी व्हरायटी, भरपूर उत्पन्न आणि योग्य मार्गदर्शन. प्रोप्रायटर राजेंद्र ठोंबरे, संपर्क 9673-60-63-87, 9146-18-59-59 आणि 9011-99-59-59. मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. हरवली आहे गायत्री मोहिनी राज धनेश्वर वय 35. प्रिय गायत्री, तुझ्या वडिलांचे दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी अपघाती निधन झाले आहे. मी तुझी आई तसेच तुझी बहीण तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. वरील फोटोची मुलगी हरवली आहे, कुठे आढळल्यास त्वरित संपर्क साधावा. तुझी आई श्रीमती मीरा मोहिनी राज धनेश्वर, संपर्क 83-78-07-73-87 आणि 93-70-42-42-01.